जागीच मृत्यू झालाय. हा अपघात शुक्रवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरील कदम वाकवस्ती येथील ग्रामपंचायती समोर झालाय. मृतांमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा समावेश आहे. मृत तरुण हे पुणे जिल्ह्यातील यवत येथील रहिवासी असल्याचे समजते. हे सर्वजण एटीगा गाडीतून पावसाळी पर्यटनासाठी रायगड येथे गेले होते. तेथून परत येत असताना हा भीषण अपघात झालाय. एटीगा गाडीचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली. यात कारमधील सर्वजण सर्व 9 जणांचा मृत्यू झाला. रात्री 1 वाजताच्या सुमारास इर्टिगा कार ही पुण्याकडून यवतच्या दिशेने निघालेली होती. कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीच्या समोर आल्यानंतर रोड डिवायडर वरून ती पुण्याकडे जाणाऱ्या वाहिनीवरती आली. त्याच वेळेला पुण्याच्या दिशेने ट्रक निघालेला, त्याला येऊन धडकली. आणि या अपघातामध्ये इर्टिगा कारमधले 9 जण जागीच मयत झाले. तर पुढील आम्ही अधिक तपास करीत आहोत. अमळनेर येथील ताडेपुरा भागात चोरीची घटना घडली. या घटनेत जवळजवळ 1,60,000 रोकड व ऐवज चोरट्याने लंपास केलाय. बुधवारी सायंकाळी ही चोरी झाल्याचं निदर्शनास आलंय. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या परिसरात या आधीच 8 ते 9 चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. कॅमेरामन नूर खान सह प्रतिनिधी समाधान मैराळे, आधार न्यूज, मुंबई. क्षयरोग अर्थात टीबी रोगावर वेळीच औषध मिळालं नाही तर हे जीवघेणारी ठरू शकतं. या रोगाची औषधे स्थानिक पातळीवरच खरेदी करावी अशा सूचना राज्य सरकारने दिल्या असतानाही ठाणे महापालिकेने निधी अभावी ही औषधे खरेदी केली नाहीये. परिणामी रुग्णांचे हाल होत असल्याचे समोर आले. यामुळे ही औषधे लवकरात लवकर उपलब्ध करावीत अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी शुक्रवारी रुग्णांना घेऊन थेट महासभाच गाठली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे रुग्ण सभागृहात जाऊन धडकले आणि त्यांनी आयुक्तांकडे औषधे पुरवण्याची मागणी केली. आयुक्तांनीही येत्या 2 दिवसात औषधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. जो टीबी की दवा है उनको पेशेंटों को नहीं मिल रहा है और जिसके कारण डॉक्टर और पेशेंटों की लड़ाई हो रही है. डॉक्टरों पे पेशेंट गुस्सा कर रहे हैं. ऐसे में कोई डॉक्टरों पे हमला भी कर सकते पेशेंट लोग, क्यों कुछ परिवार कुछ शरारत कर सकते. इसीलिए आज हम लोग महासभा के अंदर ये गुजारिश करना है माननीय आयुक्त साहब से और महापौर मैडम से कि जो 24/3 को सेंट्रल गवर्नमेंट ने जो टीबी की दवाएं देते उन्होंने एक लेटर इशू किया कि अब हम सेंट्रल गवर्नमेंट ये दवाएं नहीं देगा. अगर महानगर पालिका ने इस पे गंभीरता से विषय नहीं लिया और टीबी की दवा उपलब्ध नहीं करी तो लगभग कई 1,000 टीबी के मरीज लोग मरने की कगार पे. इसीलिए माननीय आयुक्त साहब से हम लोग गुजारिश करने आए कि जो टीबी की दवाएं की जो फाइल है या जो भी प्रस्ताव है उससे तुरंत मंजूर करके लोगों को गरीबों की जान को बचाया जाए. माननीय आयुक्त साहब ने कहा कि हाल ही में मैंने आज ही कल में जो टीबी के लिए जो पैसे फाइल जो लगती है जिसकी फंड की जो मंजूरी है मैं उसको दे दिया हूं और अमल बजावनी 2 से 3 दिन के अंदर अमल बजावनी हो जाएगी. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार 2017 जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे या पुरस्कारासाठी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातून बजाज एटो लिमिटेडचे श्रीकांत त्रिंबक मोरे, शिवसेनेचे गटप्रमुख ते विभाग प्रमुख असा राजकीय प्रवास करणारे सोपानराव बांगर, एसएमटी लिमिटेड कंपनीचे कवी शरद शिरस तसेच अजंता फार्मा कंपनीचे उल्हास देशमुख यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. गुणवंत कामगारांनी आपापले काम करत असताना देखील साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व संघटन आदी ठिकाणी महत्वपूर्ण योगदान व भरीव अशी कामगिरी केलेली आहे. तेव्हा या पुरस्काराचे स्वरूप काय व कोणत्या प्रकारे हा पुरस्कार दिला जातो या गुणवंत कामगारांच्या कंपनीतील प्रोग्रेस व कंपनी बाहेरील कामगिरी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे औरंगाबाद प्रतिनिधी विजय सोनावणे यांनी. औरंगाबादच्या एचएमटी युनिटमध्ये डेअरीसाठी जे सर्व यंत्रसामग्री लागते ते तयार होते आणि तिथे मी गेल्या 32 वर्षापासून नोकरी करत आहे. काल ज्यावेळेस गुणवंत कामगार पुरस्कार मला जाहीर झाला त्यावेळेस खूप आनंद झाला आणि अचानक कॉल आल्यामुळे मी खूपच आनंदित होऊन गेलो. हा पुरस्कार मला मिळाला याच्याबद्दल मला फार धन्यता वाटते
कारण की मी जरी 12वी या बेसवर कंपनी जॉईन केली जरी असली तरी मी मराठीमध्ये एम ए केलं. साहित्यामध्ये मला चांगली आवड आहे. माझे गेल्या 33 वर्षापासून बजाज ऑटो कंपनीमध्ये काम करत आहे. आज मी तुम्हाला अभिमानाने सांगेल की बजाज ऑटो कंपनी ही आमची देशात नंबर 1 आहे. आज 2-व्हीलर 3-व्हीलर आणि 4-व्हीलर असे प्रोडक्ट आमच्या बजाज ऑटो वॉल्स ब्रँडमध्ये उत्पन्न होतात. आणि ते उत्पन्न करत असताना काम करत करत टिफिन प्रणाली राबवली जाते. त्याप्रमाणे नवीन नवीन ऍक्टिव्हिटी आज आयटी क्षेत्रात ज्या पद्धतीने नवीन ऍक्टिव्हिटी टिफिन मार्फत राबवतात त्याच्यामध्ये आमचा नेहमी सहभाग असतो आमच्या सर्व सहकार्याचा व टीम मेंबरचा. मी आणखी या ठिकाणी अजून सांगेल की पूर्वी रिजेक्शन व्हायचं, आज रिजेक्शन कुठे मिळणार नाही. उलटी गुणवत्ता कशी चांगली वाढ होईल त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करतो. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. संपूर्ण महाराष्ट्रभर वाळू माफियांचा हैदोस चालू असून अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जलम येथे घडली. अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका महिलेला चिरडल्याचा प्रकार समोर आला. एकंदरच पोलीस विभाग व महसूल विभाग सरळ याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. यामुळे या सर्वाला कधी पायबंद लागणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारण्यात येतोय. शेगाव वरून संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन घरी गाडेगाव भू येथे परत येत असताना जलम येथे पोलीस स्टेशन बाहेर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला समोरून धडक दिल्याने ललिता सुपडे या महिलेचा जागीच मृत्यू झालाय. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून यानंतर संतप्त नागरिकांनी टिप्पर पेटवून दिलाय. पोलीस स्टेशन समोरच वाळूचा अवैध धंदा सुरू असल्याने अवैध वाळू तस्करांना पोलीसच अभय देत असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून देण्यात आल्या. या मार्गावर दररोज भास्तर घोटा माहुली भेंडवळ येथील रेती घाटामधून अवैध वाळू वाहतूक खामगाव आणि शेगाव येथे करण्यात येते. त्यामुळे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांचे अर्थपूर्णरित्या वाळू तस्करी करणाऱ्या टोळींना सहकारी असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलाय. प्रतिनिधी मुबारक खानसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हॉटेलमध्ये काम करून मोटरसायकलने घरी परतणाऱ्या तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण करीत बळजबरीने जयश्रीला खुणाला लावण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद हडको कॉर्नर येथे घडलाय. यावेळी त्या तरुणाने आरडाओरड केल्याने एका कुटुंबाने त्याला मदत करीत टोळक्याच्या तावडीतून त्याची सुटका केली. या घटनेची गंभीर दखल घेत बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. मुस्लिम तरुणाला टोळके मारहाण करीत असल्याचे पाहून हिंदू दाम्पत्य मदतीसाठी धावले. यावेळी गणेश भाऊ यांनी टोळक्याच्या तावडीतून इम्रानची सुटका केली आणि त्याला सुखरूप घरी पाठवले. जी असल में पूरे भारत में जो एक ट्रेंड चल रहा है कि मॉब लिंचिंग के आप अगर जय कुछ लोग जो है किसी को रोक कर जय श्री राम बोल के ज़बरदस्ती बोलकर जो नारे लगाने का एक भारत पूरे इंडिया के अंदर एक ट्रेंड चल रहा है उसी की एक कड़ी हम समझते हैं कि कल रात में औरंगाबाद के अंदर एक इंसिडेंट हुआ है. इमरान इस्माइल पटेल 28 साल एक नौजवान है जो अपने काम से जो एक वेटर है होटल काम करता है रात में 12:30 बजे की दरमियान जब अपने घर पहुँच रहा था तो कुछ 8 से 10 लोग जो अननोन है उन लोगों ने जो है उस इमरान इस्माइल पटेल को रोका है और उसकी गाड़ी की चाबी निकाल कर उसको नाम वगैरह पूछ के कहाँ जा रहा है उसको पूछा और उसके बाद उसको जो है कुछ मार दौड़ की है और बाद में उसने कहा कि जय श्री राम बोल. जब उसने उस बात से इनकार किया तो उसको फोर्सफुली ज़बरदस्ती जय श्री राम बोल के नारे लगाने लगाए. वो बच्चा डर के अब उसने जय श्री राम के नारे लगाए. इस बात की एक और अच्छी बात अगर हम समझते हैं कि ये जो इंसिडेंट है एक बहुत ख़राब है लेकिन एक अच्छी बात यह है कि उस लड़के को जिसने बचाया वो एक हमारा हिंदू भाई है उसका नाम गणेश है. उसने और उसके फैमिली को अपने खुद रिस्क लेकर वो इमरान पटेल को जो है उसने बचाया है. कंप्लेंट के हिसाब से ऑफेंस रजिस्टर हो चुका है जिसमें 153A लग चुका है और राइट का भी सेक्शन है. तो अभी उसकी तहकीकात चालू है. तहकीकात गणेश नाम का नाम उन्होंने बताया है कि जो लड़के ने बचाया है एक्चुअल वारदात क्या थी और ये वाकया क्या हुआ है ये तो तहकीकात के बाद में ही समझ में आएगा. जो भी सच है वो हम बाहर निकालेंगे उसके बाद हम आपको बताएंगे. सर क्या क्रिया दाखिल करना चाहते हैं? क्रिया तो वही है जिन्होंने उन्होंने दिया कि हमको जय श्री राम के नारे वगैरह लगाने लगाए लेकिन इसमें फैक्ट क्या है वो देखना पड़ेगा. उसमें कुछ पॉलिटिक्स नहीं है ये हमको ढूंढना पड़ेगा उसके बाद हम आपको बता पाएंगे कि उसमें सच क्या है और सच क्या नहीं है.
पोलीस आयुक्त शहरात सर्वत्र शांतता असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले. एका तरुणाला मारहाण झाल्याने त्याने बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीनुसार तपास सुरू केलाय. मात्र काही जण या घटनेला सांप्रदायिक वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरले. या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर उल्हासनगर हे शहर फक्त 13 किलोमीटरचा भाग असून पूर्ण शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली. उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक जीव गमवावे लागले आहेत. त्यातच मागील वर्षी रस्त्यावरील खड्डे भरण्याकरता 36 करोड 34 लाख रुपये खर्च केला असतानाही शहरातील रस्त्यांची अवस्था जशीच्या तशीच आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 164 लोक मृत्युमुखी पडले असून 560 लोक जखमी झाले आहेत. एवढे काही घडत असताना सुद्धा संबंधित अधिकारी लक्ष देत नाही. यामुळे उल्हासनगर काँग्रेसच्या माध्यमातून शुक्रवारी महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आम्ही रिक्षाचा घरा घेणार आहोत, तर त्यासाठी पक्षाच्या ताब्यामध्ये आमची फ्रीम ऑटो रिक्षा चालक मला संघटना नक्कीच उभी आहे. जवळ त्या ठिकाणी बोलतो आणि 22 तारखेला आमचं आंदोलन आहे. तर 21 तारखेला रात्री 12 वाजता आमचा रिक्षा या ठिकाणी लागणार आहे. संपूर्ण महानगरपालिका आम्ही घरा घेणार आहोत. उल्हासनगर महानगरपालिका उपायुक्त संतोष देहूकर यांनी उल्हासनगर शहरातील रस्त्यांची दुरावस्था लवकरच निवारण येईल असे आश्वासन दिले व यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी भारतीय व राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी हरियल लॅट सह आधार न्यूज मुंबई डेस्क. बुलढाणा मेहकर येथील पुरातन वास्तू कंचनीचा महालाला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मेहकर शहराच्या उत्तरेला असलेली ही वास्तू असून मेहकरचा नावलौकिक वाढवणारी आहे. त्यावर कविवर्य ना. फ. देशपांडे यांनी दीर्घ काव्य सुद्धा लिहिले. मात्र या वस्तूची पुरातत्व विभागाकडे नोंद नसल्याचं समोर आले. मेहकर खामगाव पालखी मार्गाचे काम चालू आहे. याकरता कंचनीच्या महालाला बाजूचा मुरुंब खोदण्यात येत आहे. यामुळे शेवटच्या घटका मोजणाऱ्या महालाचे अस्तित्व शिल्लक राहते की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. या अशा पुरातन वास्तू शहराच्या नावलौकिक वाढवणाऱ्या आहेत. तरी त्यांचे संवर्धन करणे शासनाची जबाबदारी असताना ठेकेदाराला मुरुंब काढण्याची परवानगी कोणी दिली याचा असा सवाल उपस्थित केला जातोय. तरी संबंधित ठेकेदार व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. यावर कारवाई न झाल्यास आंदोलन उभारले जाईल असे जिल्हाध्यक्ष गजानन कारोळे व इतर उपविभागीय अधिकारी यांनी निवेदनामध्ये सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव सोनुने, तालुका अध्यक्ष सुरेशराव औदगे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी जैनुल आबेदीन सह आधार न्यूज मुंबई डेस्क. घरगुती वादातून पतीने कोयत्याने सपासप वार करून पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणच्या मल्लंगड परिसरातील वाडी या गावात घडलाय. राजेंद्र पाटील असे या नराधम पतीचे नाव आहे व वैशाली असे त्याच्या मृत पत्नीचे नाव आहे. राजेंद्र यांनी राहत्या घराच्या बेडरूम मध्ये कोयत्याने सपासप वार करून पत्नी वैशालीची क्रूरपणे हत्या केली. यानंतर राजेंद्र यांनी स्वतः पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती देऊन आपण दोषी असल्याचं सांगितले. यामुळे पोलिसांनी राजेंद्रला अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. प्रतिनिधी हरियल लॅट सह आधार न्यूज मुंबई डेस्क. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार संजय केळकर यांनी गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले. ठाण्यातील बालकुंभ पाडा नंबर 1 येथील TMC शाळा क्रमांक 60 येथील विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आले. गोष्टीमध्ये उपयोगी होणार आहे. गेली 14 वर्षे सातत्याने अखंडितपणे ठाण्यातील ग्रामीण भागात तसेच आदिवासी पाड्यातील मुलांना शिकण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांनी हे काम सुरूच ठेवले. यावेळी संजय पाटील, यशवंत भोई, विजय पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा चालू काय सांगणार दरवर्षी त्यांच्या
या वह्यावाटप मोफत वह्यावाटप आम्ही दरवर्षी करतो, गेली 14 वर्ष करतो आहे. पूर्वी ग्रामीण भागातल्या आदिवासी गावांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये पण आम्ही पाठवत होतो. आताच्या गेल्या दशकामध्ये या शहरामध्ये जे गरजू आहेत, गरीब आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांच्या याद्या बनवून 14 ठिकाणी आम्ही या शहरामध्ये हा महिनाभर हा भव्य वाटपाचा कार्यक्रम करत असतो, जेणेकरून त्यांचा ज्ञानार्जनाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आमचा देखील एक हातभार लागावा आणि त्यांना एक प्रकारचं एक सहकार्य राहावं असे वह्यांच्या माध्यमातून देतो. तर देखील आम्ही वाटप करतो आणि या वर्षापासून आम्ही नवीन एक योजना चालू केली आहे की एक खूप हुशार मुलं आहे, त्या हुशार मुलांना काही वेळेला पुढच्या शिक्षणाकरता 11वीनंतर त्यांना आर्थिक मदत लागते किंवा त्यांना पुढच्या दृष्टीने काही साहित्य लागतं, तर अशी आम्ही 300 मुलं निवडलेली आहेत त्यांचे फॉर्म भरलेले, की त्यांना आम्ही दर 3 महिन्याने स्कॉलरशिप देऊ, अनुदान देऊ शकतो, जेणेकरून त्यांच्या शिक्षण जे आहे ते विनाखंडित चालू आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मोबाईलवर बरेचदा आपल्याला कॉल येतात, SMS येतात की अमुक अमुक गुंतवणुकीमध्ये अशी योजना आहे, त्यामध्ये स्कीम आहे, त्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवा, त्यामध्ये वर्षभरामध्ये 2 वर्षामध्ये तुम्हाला लवकर प्रॉफिट होईल, त्यामध्ये पैसे डबल होतील, असे बरेचसे फोन कॉल किंवा SMS आपल्या सगळ्यांना माहितच आहे येत असतात. तर अशा अनुषंगाने एक फिर्याद आहे विलास राजाराम नेवासकर म्हणून, जे कळव्याच्या हद्दीमध्ये राहतात, त्यांना फोन कॉल आला आणि त्यांना प्रॉम्प्टिंग केलंय, म्हणजे त्यांना बोलण्यामध्ये त्यांना असं पसंत आलं की तुम्ही जर आमच्या स्कीममध्ये शेअर मार्केटमध्ये जर पैसे गुंतवला तर त्यामध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये खूप प्रॉफिट मिळेल, आणि त्यांना अमिष दाखवून त्यांच्याकडनं 2,16,000 रुपये त्यांना त्या बँक फोनमध्ये त्यांना टाकायला सांगितले, जे त्यांनी टाकले ते पैसे, आणि त्यानंतर तिथं लक्षात आलं की पैसे टाकल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू, त्या डीमॅट अकाउंट तुम्ही शेअर्स वर ट्रान्सफर करू, पण ते डीमॅट अकाउंट ओपन झालं नाही आणि ते पैसे सुद्धा त्या डीमॅट अकाउंटवर ट्रान्सफर झाले नाही. जेव्हा यांना कळलं की माझे पैसे म्हणजे झाले नाही, मग ते कंपनीकडे परत फोन करण्याचा प्रयत्न केला, स्टार्टिंगला त्यांना रिस्पॉन्स दिला, पण नंतर तिने सगळे फोन बंद करून टाकले आणि ही जे फिर्याद आहे यामध्ये त्यांना नंतर जाणीव झाली की आपली यामध्ये फसवणूक झालेली आहे म्हणून. तर ती तशी तक्रार त्यांनी कळवा पोलीस स्टेशनला दिली, त्यावरून सिनियर PI कळवा आणि त्यांची जे लीडरशिपची टीम आहे, PSI पाटील, PSI गणेश केकान, पोलीस नायक शिरसाट थोरात आणि त्यांची जी संपूर्ण टीम आहे, ते सगळे लोक याच्या मागे तपासायला लागले, त्यामुळे असं आढळले की सदस्य फोन हे इंदोर शहरामधून ओरिजिनल झालेले होते. आणि जेव्हा आमची टीम तिथे गेली तर तिथे फुल फ्लेज कॉल सेंटर सुरू होत. प्रतिनिधी चंदन पाटील सह आधार न्यूज मुंबई. तर या होत्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पात्र आधार न्यूज, तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.